आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी भावना भुसारा, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर 4 परिसरातील मीरा हॉस्पिटल जवळ शॉर्ट सर्किट झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन तेथील लोकांची मदत केली आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास मीरा हॉस्पिटलच्या समोर अचानक मुख्य विद्युत वाहिनीचा शॉर्ट सर्किट झाला. या शॉर्ट सर्किटमुळे तेथील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. इमारतीच्या मुख्य दरवाजातच शॉर्ट सर्किट झाल्याने तेथील लोकांना तसेच मीरा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रुग्णांना बाहेर निघणं अशक्य झालं होतं. शॉर्ट सर्किटची आग वाढत चालल्याने तेथील नागरिकांनी अग्निशामक दलाला कळवलं. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रे अथवा इमारतींमधून बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजे असावेत असा शासनाचा नियम आहे. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.